अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी लोकशाही भवन परिसरात जय्यत तयारी केली जात असून सुरक्षितेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन दक्ष आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज प्रत्यक्ष लोकशाही भवनाला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राची पाहणी व सुरक्षितेचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील आदी यावेळी उपस्थित होते. दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी दिनांक 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून लोकशाही भवन विद्यापीठ रोड अमरावती येथे सुरू होणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनीय आहे. 18 टेबल याप्रमाणे 108 टेबल मतमोजणीसाठी लावण्यात येणार आहे. तसेच पोस्टर बॅलेट पेपर मतमोजणीसाठी 10 टेबल व ETPBMS स्कॅनिंगसाठी 8 स्कॅनर लावण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघनीय आहे. 18 टेबलवर 18 मतमोजणी पर्यवेक्षक व 18 मतमोजणी सहाय्यक तसेच सूक्ष्म निरीक्षक, 18 शिपाई, 18 याप्रमाणे 6 मतदारसंघासाठी 108 मतमोजणी पर्यवेक्षक व 108 मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, 108 शिपाई, 108 याप्रमाणे 432 कर्मचारी मतदार कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी हॉलमध्ये EVM मतमोजणीसाठी प्रत्येक उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी 108 व ETPBS व पोस्टर बॅलेट पेपर मतमोजणीसाठी 10 प्रतिनिधी असे 118 प्रत्येक उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. एजंट नेमू शकतात, त्याच्यासाठी त्यांना इन्फॉर्मेशन देण्यात आली, जेणेकरून ते त्यांचे एजंट पाहू शकतात प्रत्येक टेबलवर काय चालू आहे, किती मत पडले गेले आहे, कैसे कंपायलेशन होत आहे, हे सगळं ट्रान्सपरंट प्रोसिजर ते स्वतः पाहू शकतात रिअल टाईममध्ये. आणि काउंटिंग हॉलचे बाहेर पोलीसमार्फत सगळी तयारी करण्यात आलेली आहे. 3 कॉर्डन इथे सिस्टम, सिक्युरिटी सिस्टम राहणार आहे. आणि त्या दिवशी 144 आदेश होता निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि वाहतूकसाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता सर लोकांना आव्हान आहे की आचारसंहिताच्या आणि जे काउंटिंगचे जे प्रोसिजर आहे त्याचं पालन करावे, जेणेकरून काउंटिंग त्या दिवशी सुरळीत पाळेल. धन्यवाद. जे 3 लेअरची सुरक्षा या ठिकाणी आहे ती ऑलरेडी आहे, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला तिथे बाहेरून येणारे व्यक्ती जे आहेत ते इथे येण्यासाठी त्यांना चेकिंग करणे, तपासणे हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी या ठिकाणी येणारे काउंटिंग एजंट्स असतील किंवा काउंटिंगचे अधिकारी आणि कर्मचारी असतील त्यांना येण्यासाठी वेगवेगळे आपण चॅनल्स केलेले आहेत आणि ते चेकिंग करून पूर्णपणे मध्ये येतील. आणि ज्या सूचना आहेत की कुठल्याही प्रकारचं मोबाईल फोन किंवा कोणतेही ज्वलनशील वस्तू किंवा कुठले हत्यार टाईपचा वस्तू काही मध्ये कोणी घेऊन येणार नाही याकरिता ती चेकिंग होणार आहे. मुख्य म्हणजे ह्या काउंटिंग सेंटरच्या समोर रोडवर गर्दी होऊ नये याकरिता ट्रॅफिक डायव्हर्शन्स आपण केलेले आहेत. आणि ट्रॅफिक डायव्हर्शन जे आहे हे बियाणी चौक ते मार्डी चौक जो आहे विद्यापीठाचा तिथपर्यंत बंद करण्यात येत आहे आणि त्याला डायव्हर्शन करून वेगळा मार्ग देण्यात येत आहे. त्याची आम्ही प्रेस नोट वेगळी देत आहोत. डेंटल कॉलेज, चपरासीपुरा चौक आणि त्या भागातून लोकांनी डायव्हर्शनचा रस्ता वापरावा आणि जे ह्या भागातले नागरिक आहेत त्यांना ज्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे त्यांना आम्ही पासेस देऊ आणि त्यांचा ओळख पटवू, त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी आम्ही परवानगी देऊ. त्यांची कोणी काही अडवणूक होणार नाही. बाकीची सुरक्षा व्यवस्था ह्याप्रमाणे आहे. तिथे 3 DCP आहेत, 6 ACPs आणि जवळपास 1200 कर्मचारी हे पूर्ण या ठिकाणचा आणि शहरातील बंदोबस्त करतील. या व्यतिरिक्त आमच्याकडे सुरक्षा बल सुद्धा आहे, ते सुद्धा बंदोबस्त. नागरिकांना काय आव्हान करते? नागरिकांना आव्हान शांततेचंच आहे नेहमीप्रमाणे. कोणी कुठल्याही प्रकारच्या अफवाला बळी पडू नये आणि निवडणूक निकालाच्या दरम्यान आणि नंतर सर्वांनी शांतता राखावी, कोणी कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, घेतल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी मी आपल्यामार्फत सर्वांना सूचना देतो आणि विनंती सुद्धा. अर्चना लक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.